सुप्रभात माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मुलांनो, जेव्हा तुम्ही 3 वर्षांचे झाला होतात तेव्हा सर्व काही बोलायला शिकला होतात. तुम्हाला चालता येत होतं, धावता येत होतं. आई, बाबा, आजी, आजोबा ही सर्व नाती तुम्हाला समजत होती आणि त्याच वेळी तुम्ही पहिले पाऊल शाळेत टाकले. का बरं आलात तुम्ही शाळेत? आता तुम्ही म्हणाल, आमच्या मम्मी पप्पांनी पाठवलं म्हणून आलो होतो आम्ही शाळेत. पण आत्ता तुम्हाला समजलं असेल की आपण शाळेमध्ये ज्ञान मिळवण्यासाठी येतो. शाळा हे ज्ञानाचे भांडार आहे. शाळा ही आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. अविभाज्य म्हणजे काय? तर महत्त्वाचा हिस्सा. तसं समजा आता आपले बॉडी पार्ट्स आहेत, बरोबर? तुमच्या शरीराचे काही अवयव आहेत, बॉडी पार्ट्स. आता आपल्याला 2 हात आहेत. त्या 2 हातांपैकी एखादा हात तुमचा दुखत असेल तर तुम्ही असं म्हणता का, जाऊ दे, 2 हात आहेत, त्यापैकी एकच तर हात दुखतोय, त्यात काय एवढा विचार करायचा, त्यात काय एवढं टेन्शन घ्यायचं, दुखू दे, दुखतोय तर, असं म्हणता का? नाही. जो हात तुमचा दुखतोय त्याच्याकडे उलट तुमचं जास्त लक्ष असतं. त्याचप्रमाणे शाळा हा आपल्या आयुष्याचा हिस्सा असल्यामुळे तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हे सगळ्यांनी तुम्ही आता लॉकडाऊनमध्ये अनुभवलेलंच असेल. तुम्हा सगळ्यांना शाळेत यायची खूप उत्सुकता आहे. तुम्ही शाळेला सगळेजण खूप मिस करताय. तुम्हाला शाळेत यायचं आहे, तुम्हाला मधली सुट्टी हवी आहे, तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत खूप गप्पा मारायच्या आहेत, तुम्हाला पिटीचा तास मैदानावर मजेत घालवायचा आहे, संपूर्ण मैदानावर तुम्हाला खूप मजा करायची आहे. आणि हे सगळं काही लवकरच तुम्हाला अनुभवायला मिळेल. पण मुलांनो, या व्यतिरिक्त, आपल्या शाळेच्या व्यतिरिक्त अजून कुठेवरही शाळा भरू शकते? अजून कुठे आपण हा सगळा अनुभव, सगळी मजा अजून कुठे आपण घेऊ शकतो? नाही ना आठवत? चला तर मग बघूया, आपल्या शाळेसारखीच मजा घेण्याचं आणखी एक ठिकाण आहे. एका आगळ्या वेगळ्या ठिकाणी आपली शाळा भरणार आहे. ती शाळा कोणती आहे? तिथे पिटीचा तास कसा असणार आहे? तिथे अभ्यास कसा असणार आहे? हे आपण आता बघणार आहोत आपल्या कवितेतून. ही आहे आपली शाळा. बघून खूप आनंद झाला ना? बघा बरं, तुमचा क्लास कोणता होता, तुम्ही कोणत्या क्लासमध्ये बसत होतात, थोडं तुम्हाला बरं वाटेल आपली शाळा बघितल्यानंतर. म्हणून मी तुम्हाला आपल्या शाळेचा फोटो, पिक्चर दाखवलेला आहे. आणि ज्या शाळेत, एका आगळ्या वेगळ्या शाळेत आपण जाणार आहोत, ती शाळा कोणती आहे हे आता आपण बघूया. कोणती आहे ती शाळा? चंद्रावरची शाळा. आतापर्यंत आपली धरतीवर शाळा होती, जमिनीवर होती. आता मात्र आपण ज्या शाळेत जाणार आहे ती शाळा कोणती आहे? चंद्रावरची शाळा. आपला 11वा 10वा पाठ, बाबांचं पत्र, हा 10वा पाठ पूर्ण झालेला होता. 11वा पाठ आहे मिनूचा जलप्रवास. आणि हा पाठ आपल्याला अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे आणि म्हणून आपण त्याच्या पुढील कविता, ही आहे आपली 12वी कविता, ही आपण आता बघणार आहोत. चंद्रावरची शाळा बघूया. हा आहे चंद्र आणि ह्या चंद्रावर असलेले
शाळा कशा प्रकारची आहे हे आता आपण बघूया। आणि ही आहे आपली शाळा आणि ही चंद्रावरची शाळा आहे ती कशी आहे त्याचं वर्णन काय केलेलं आहे ते बघूया। बघा एकविसाव्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा, चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा। छोट्या छोट्या यानांतून शाळेत जातील मुले, बटन दाबतात शाळेचे दार होईल खुले। दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती, ऑक्सिजनचा सिलिंडरच न्यावा लागेल वरती। बघा एकविसाव्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा, एक कल्पना केलेली आहे की एकविसावं शतक जेव्हा येणार आहे त्या आता बघा 2021 इयर येत आहे आणि आपली शाळा चंद्रावरतीच काय खाली जरी आपली भरली जिथे आहे तिथेच तरी आपल्या सगळ्यांना खूप आनंद होणार आहे। पण इथे कवयित्रीने काय केलेली आहे कल्पना की एकविसाव्या शतकात शाळा कुठे भरेल चंद्रावरती, चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा। खडू म्हणजे चॉक आणि फळा म्हणजे बोर्ड। आपण काय करतो आपल्या शाळेत काय आहे व्हाईट बोर्ड आहे आणि मार्कर आहे। खडू आणि फळा अजूनही मराठी मीडियममध्ये आपल्याला बघायला मिळतो पण आपल्याकडे काय सुविधा आहे व्हाईट बोर्ड आणि मार्कर। छोट्या छोट्या यानांतून शाळेत जातील मुले, शाळे बटन दाबतात शाळेचे दार होईल खुले। यानांतून जसं आपण बसने येतो, आपण रिक्षाने येतो, बसने येतो, कारने येतो, सायकलने येतो, बाईकने येतो, तसंच छोट्या छोट्या यानांतून शाळेत जातील मुले। यानंतर तुम्हाला माहीतच आहे बटन दाबतात शाळेचे दार होईल खुले। तुमच्या पुस्तकामध्ये कवितेमध्ये यान दाखवलेलं आहे बघा ज्याच्यात ती मुलं बसलेली आहेत तुम्हाला ते विमानासारखंच दिसणार। बटन दाबतात शाळेचे दार होईल खुले आणि दरवाजा खोलण्यासाठी शाळेचा गेट खोलण्यासाठी पिऊनची गरज नाही आहे, मावश्यांची गरज नाही आहे, तर त्या शाळेचं दार गेट कसा खुलणार आहे बटन दाबताच। बटन दाबल्यानंतर शाळेचं दार आपोआप खुलणार आहे। दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती, ऑक्सिजनचा सिलिंडरच न्यावा लागेल वरती। आणि त्या शाळेत जेव्हा आपण जाणार तेव्हा त्या शाळेमध्ये आपल्याला बॅग घेऊन जायची नाही। आता आपण काय करतो रोज टाइम टेबल आता लॉकडाऊनमध्ये नाही पण जेव्हा रेग्युलर तुम्ही स्कूलमध्ये जाता तेव्हा काय करता टाइम टेबल वाईज तुम्ही तुमचे बुक्स घेता। ड्रॉइंगचं असेल तर मग ड्रॉइंगचं एक बुक येतो, कलर बुक येतात, क्राफ्ट असतं, म्युझिक असतं, म्युझिक बुक असतं, बाकीचे सगळे वर्कबुक असतात, टेक्स्टबुक असतात, जे तुमचं टाइम टेबल आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमची बॅग भरता आणि ते ओझं पाठीवर घेऊन जाता। आणि तुमचं ते ओझं कमी करण्यासाठी सुद्धा आपली शाळा खूप सतर्क असते, त्याप्रमाणे तुमचं टाइम टेबल केलेलं असतं की तुम्हाला जास्त बुक्स बॅगेत घ्यायला लागू नयेत। पण इथे काय सांगितलेलं आहे तेवढंसं सुद्धा ओझं त्या चंद्रावरच्या शाळेत घ्यायचं नाही आहे, ऑक्सिजनचा सिलिंडरच न्यावा लागेल वरती। आता इथे काय आहे भरपूर हवा आहे, ऑक्सिजन आहे, आपण श्वास चांगल्या पद्धतीने इझिली घेऊ शकतो। आता आपण असं म्हणतो का थांबा आता भरपूर हवा आली मी श्वास एकदाच घेऊन ठेवतो मग थोड्या वेळाने श्वास नाही घेतला तरी चालेल असं म्हणतो का? नाही, आपला श्वास इथे कंटिन्यू सुरूच आहे। पण जर तुम्ही अवकाशात जाल चंद्रावर जाल तिथे मात्र हवेचं प्रमाण कमी आहे। मग इथे काय सांगितलेलं आहे की ऑक्सिजनचा सिलेंडर ऑक्सिजन लावून जो आपण तोंडाला लावतो तो ऑक्सिजन लावूनच आपल्याला वरती जावं लागेल, मजेशीरपणे इथे हे सांगितलेलं आहे। बघूया समजलेत ही तीन कडवी। ह्या तीन कडव्यांमध्ये काहीही समजलं नसेल, काही डिफिकल्ट वाटत असेल, कुठला शब्द कळला नसेल तर तुम्ही मला तो पर्सनली किंवा व्हॉट्सअपवर सुद्धा विचारू शकता। पण कविता अतिशय सोपी आहे, जाऊया पुढच्या कवितेकडे। पुढच्या
कडवे इकडे बघा पुढचं कडवं आहे भाजी पोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट पिटीचा तास कसा होतो ते पाहाल एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास चंद्रावरती पोचलात की झालातच पास बघा आता आपण काय करतो सकाळी आता तुम्ही फिफ्थ स्टँडर्ड पर्यंत आफ्टरनूनला येत होतात दुपारचा डब्बा घेऊन येत होतात आणि रिसेसमध्ये आपण काय करतो टिफिन खातो भाजी पोळी जे काय तुमच्या मम्मीने तुमच्या टिफिनमध्ये दिलेलं असेल ते पण जेव्हा आपण चंद्रावरच्या शाळेत जाणार आहे तेव्हा तिथे भाजी पोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट म्हणजे आपल्याला भाजी पोळी सुद्धा न्यायची नाही आहे म्हणजे टिफिन तिकडे न्यायचा नाही जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट म्हणजे हे काल्पनिक आहे असं कुठेच नसतं की आपण एखादी जेवणाची गोळी खाल्ली की चला आता आपल्याला जेवायची गरज नाही आहे आता आपलं पोट भरलेलं आहे असं नसतं पण इथे मजेशीरपणे सांगितलेलं आहे की असं होईल का अशी एखादी गोळी असेल का की ती गोळी खाल्ली की आपल्याला भूक लागणार नाही किंवा आपलं पोट भरणार मॅजिक जसं आपण म्हणतो की आंघोळीची गोळी घ्यायची बऱ्याच जणांना सकाळी स्कूलमध्ये येताना आंघोळ करण्याचा कंटाळा येतो मग तेव्हा त्यांना असं म्हटलं जातं की गोळी देऊ का आंघोळीची म्हणजे ती गोळी खाल्ली की तू आंघोळ केली आंघोळ केल्यासारखं तुला फील होणार फ्रेश वाटणार तसाच काहीसा मतितार्थ इथे आहे गोळी घेतली की भूक भागली भूक मिटली असं अशा अर्थाने इथे सांगितलेलं आहे पण असं काहीही नसतं आणि नाही आहे पिटीचा तास कसा होतो ते पाहाल एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल आता आपण पिटीला काय करतो सुसाट मैदानावर धावत सुटतो कोण साखळी खेळतात कोण कबड्डी खेळतं कोण लंगडी खेळतं कोण नुसत्याच फेऱ्या मारतात कोण झाडाखाली जाऊन बसतं कोण रनिंग करतात लॉक अँड की खेळतात डॉक्टर खेळतात पण चंद्रावरच्या शाळेमध्ये मात्र कशी आहे पिटी एक तुम्ही जंप केली एक तुम्ही उडी मारली खेळण्यासाठी की तसेच तुम्ही हवेत तरंगत राहणार पुन्हा तुम्ही जमिनीवर पाय टेकणार नाही अशा पद्धतीचा तुमचा पिटीचा तास असेल कारण तिकडे हवेचं गुरुत्वाकर्षण जे म्हणतो आपण खेचण्याचं ते प्रमाण असल्यामुळे आपल्याला तुम्ही वर उडी मारली की तसेच तरंगत राहणार पुन्हा तुमचे पाय जमिनीला टेकणार नाहीत दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास चंद्रावरती पोचलात की झालातच पास आता तिथे अभ्यास काय करायचा आहे बॅगेचं ओझं नाही आहे फळा नाही आहे खडू नाही आहे रिसेस झाली तरी भाजीपोळीच्या डब्याची कटकट नाही आहे त्यानंतर पिटीचा तास एकदम मजेशीर आहे की हवेतच सगळे तरंगत राहणार आहेत मग आता अभ्यास काय करायचा आहे चंद्रावरच्या शाळेमध्ये अभ्यास काय आहे तर दाबायची बटणे फक्त बटणं दाबत बसायची दरवाजा खोलणे दरवाजा उघडणे खेळणे पोट भरणे अभ्यास करणे अभ्यासासाठी सुद्धा तिथे काय करायचं आहे बटन दाबायचं आहे बटन दाबलं मॅथ्सचा अभ्यास झाला बटन दाबलं इंग्लिशचा अभ्यास झाला अशा पद्धतीने तिकडे अभ्यास करायचा आहे फक्त बटणं दाबण्याचा अभ्यास तिथे आहे चंद्रावरती पोचलात की झालातच पास इथे मात्र आपल्याला थोडा वेगळा अर्थ घ्यायचा आहे बघा असं ऍक्च्युली आपण चंद्रावर जाऊ शकतो कितीतरी लोक गेलेली आहेत मंगळावर गेलेली आहेत मग मंगळ हा जो ग्रह आहे तिथे लोक जाऊन पोचलेले आहेत तसंच चंद्रावर सुद्धा जाऊ शकतो पण त्यासाठी तुम्हाला अपार कष्टाने मेहनत घ्यायची आहे आणि एकदा का तुम्ही त्या चंद्रावर पोचलात की तुमचं आयुष्य सार्थकी लागलं तुम्ही खूप हुशार आहात निष्णात आहात असा त्याचा अर्थ आहे
आणि त्या चंद्रावर तुम्ही खऱ्या खुऱ्या एकदा का पोचलात की तुम्ही आयुष्य पास झालात. नुसतीच परीक्षा नाही, पेपर नाही, तर तुमचं आयुष्य तुम्ही पास झालात असा अर्थ इथे अभिप्रेत आहे. पुढचं आहे, अशी असेल भारी चंद्रावरची शाळा, चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्यांशीच खेळा. अशा पद्धतीने जिथे अभ्यास नाही, पिटीचा तास मजेशीर आहे, टिफिनची कटकट नाही, तिकडे चंद्रावरची शाळा अशा पद्धतीने भारी असेल. फक्त बटणं दाबायची आहेत आणि त्या चंद्रावरच्या शाळेत आपल्याला काय करायचं आहे, फक्त चांदण्यांशीच खेळायचं आहे, बाकी कुठलीही कामं नाहीत. अशा पद्धतीने ही काल्पनिक कविता आहे चंद्रावरची शाळा. आणि यातून आपल्याला काय बोध मिळतो, कशासाठी आहे, की आपल्याला खूप कष्ट करून, खूप मेहनत करून त्या चंद्रापर्यंत पोहोचायचं आहे. याची प्रश्न होत. एकदा आपण कवितेचं वाचन करूया. मी कविता म्हणते माझ्या मागून, तुम्ही सुद्धा सर्वांनी कविता म्हणायची आहे. 21व्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा, चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. छोट्या छोट्या यानांतून शाळेत जातील मुले, बटन दाबतात शाळेचे दार होईल खुले. दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती, ऑक्सिजनचा सिलिंडरच न्यावा लागेल वरती. पुन्हा एकदा बघा हा. 21व्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा, चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. छोट्या छोट्या यानांतून शाळेत जातील मुले, बटन दाबतात शाळेचे दार होईल खुले. दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती, ऑक्सिजनचा सिलिंडरच न्यावा लागेल वरती. ठीक आहे, एक्सप्लेनेशन आपलं बघून झालेलं आहे. शाळेवर कविता आहे म्हणून तुम्हाला मी इथे आपली शाळा दाखवलेली आहे आणि चंद्रावरची शाळा असल्यामुळे चंद्राचं चित्र इथे दाखवलेलं आहे. बाकी याचा विशेष असा काही या चित्रांचा अर्थ नाही. ठीक आहे, बघूया पुढची कविता. पुढच्या ओळी कवितेच्या पुढच्या ओळी आहेत, भाजी पोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट. भाजी पोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट, जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. पिटीचा तास कसा होतो ते पाहाल, पिटीचा तास कसा होतो ते पाहाल. एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल, एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल. दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास, दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास. चंद्रावरती पोहोचलात की झालातच पास, चंद्रावरती पोहोचलात की झालातच पास. मस्त आहे ना कविता, खूप सोपी साधे शब्द आहेत. पाठ यासाठी करायची कारण आपल्याला चालीवर आपण म्हणतो, सुरात म्हणतो, तेव्हा ती कविता तर आपल्याला पाठ होतेच, पण प्रश्नांची उत्तर लिहिताना आपण ती कविता ऑटोमॅटिकली गुणगुणायला लागतो आणि आपल्याला प्रश्नांची उत्तरं सहज लिहिता येतात, सहज आठवतात. म्हणून आपण ही अशा पद्धतीने कविता म्हणायची आहे. 3-4 वेळा जरी म्हणालात तरी तुमची कविता पाठ होऊन जाते. बघा, भाजीपोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट. जी चाल तुम्हाला आवडते, ज्या चालीत तुम्हाला म्हणायचं आहे, त्या चालीत म्हणालात तरी चालणार आहे. भाजीपोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट, किंवा भाजीपोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट.
असंही म्हणालात तरी चालेल. जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. पिटीचा तास कसा होतो ते पाहाल, एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल. एक उडी मारताच असं म्हणताना तुम्ही एक उडी मारली तरी चालणार आहे, अजून तुमच्या लक्षात राहील. जेव्हा तुम्ही कविता म्हणता म्हणता त्याची ॲक्शन करता, क्रिया करता, तेव्हा ती जास्त लक्षात राहते. दाबायची बटणे एवढाच फक्त अभ्यास, चंद्रावरती पोचलात की झालातच पास. ठीक आहे, स्पष्टीकरण आणि कविता म्हणून झालेली आहे. याचे जे प्रश्न उत्तरे आहेत ते आपण पुढच्या तासाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत खूप वाचन करा, नियमित अभ्यास करा, व्हिडिओ बघा. थँक्यू सो मच अँड गॉड ब्लेस यू ऑल.